हाय फ्रेंड्स आपल्या सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनल एस एम गायडन्स पॉईंटमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण जसं काल तुम्हाला मी म्हटलं होतं की आपण दररोज एक व्हिडिओ बनवू ज्याच्यामध्ये आपण चालू घडामोडीचा एक कोणता एक टॉपिक घेणार जो की फार इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यावर आपण चर्चा करणार तर आजचा आपला टॉ आपला टॉपिक आहे नेपाळ आणि भारत विवाद तुम्ही न्यूजमध्ये सतत पाहत असाल की नेपाळ आणि भारत विवाद हा विकोपाला गेला आहे आणि कालच एक नवीन बातमी आली की नेपाळनं आपला एक नवीन राष्ट्र आपला जो नकाशा आहे तो सुद्धा जाहीर केला आणि त्या नकाशावरून पुन्हा एक मोठा विवाद निर्माण झाला आहे कारण त्या नकाशामध्ये काही असा ठिकाण दाखवण्यात आले आहे जे की भारताच्या सरहदीमध्ये आहे भारताचा भाग त्यांनी स्वतःच्या नकाशामध्ये दाखवला कोणता तो भाग आहे काय तो विवाद आहे सगळा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर चॅनलवर नवीन आला असं चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओ नोटिफिकेशन तुमच्यात पोहोचत राहील आणि मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करणे विसरू नका मित्रांनो जितके लोकांना हा लोक व्हिडिओ पाहत आहे एक तरी लिखा किमान मित्रांनो लाईक बटन दाबणे विसरू नका तर चला व्हिडिओची सुरुवात करूया तर चला पाहूया काय आहे नवीन नकाशा तर नेपाळ नेपाळने नवीन राजनीतिक नक्षी की मंजुरी दिली म्हणजे नेपाळनं नवीन त्यांच्या राजनैतिक नकाशासाठी मंजुरी दिली आणि त्याच्यामध्ये भारतातील तीन क्षेत्र त्यांनी समावेश केले आहेत कोणते ते तीन क्षेत्र एक आहे कालापानी लिपुलेख आणि लिंपिया धुरा हे तीन क्षेत्र आहे जे की भारताचे आहेत परंतु नेपाळनं ने आपल्या नकाशामध्ये त्यांना दाखवलं आहे आणि याच्यावरूनच आता नवीन विवाद निर्माण झाला आहे आणि जे नेपाळमध्ये अंतर्गत रस्त्यावर लोकांनी प्रोटेस्ट केला की हे भाग जे आहेत ते भारतापासून अलग करून त्यांना नेपाळमध्ये समावेश करा इतकंच नाही की एक बॉलिवूड नायिका आहे मनीषा कोयराला त्यांनी सुद्धा ट्विट केले की नेपाळनं या तिन्ही जे भाग आहे ते नेपाळच्या नकाशात दाखवून फार चांगलं काम केलं मनीषा कोयराला या नेपाळीच आहेत परंतु त्यांनी भारतात काम केलेलं आहे त्यांच्या ट्विटवरून सुद्धा फार गोंधळ उडालेला आहे तर चला पाहूया पूर्ण विवाद काय आहे हे तीन क्षेत्राची काय पार्श्वभूमी आहे याच्या पाठीमाग का इतिहास काय आहे याची डिटेल आपण माहिती पाहूया तर नेपाळचे वित्त मंत्री ज्यांचं नाव आहे युवराज खटीवाडा यांनी नकाशा मंत्रिपरिषदेसमोर ठेवला आणि बैठकीमध्ये त्याला मंजुरी सुद्धा भेटली आहे इतकंच नाही जे नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली आहे त्यांनी तर ते एक रिझॉल्युशन मांडला आहे त्या मध्ये त्यांनी म्हटलंय की या तिन्ही भागाला स्वातंत्र्य मिळवून देणारच आणि नवीन नकाशात विवादास्पद काय आहे की या नवीन नकाशात तीन भाग कालापानी लिपुलेख आणि लिंपियाधुरा हे क्षेत्र नेपाळने स्वतःच्या नकाशात दाखवले आहे हे जे तुम्हाला दिसत आहे ना हे तीन क्षेत्र आहे हे तिन्ही हे जितका एरिया आहे हा छोटा एरिया नाही आहे हा जवळपास चारशे स्क्वेअर किलोमीटरचा एरिया आहे जो की नेपाळनं स्वतःच्या नकाशात दाखवला आहे याची सुरुवात कधी झाली तर हा विवाद काय कालपरवाचा नाही आहे याची मेन सुरुवात झाली मे महिन्यात या या वर्षीचा मे महिना म्हणजे आठ मे पासून या विवादाची सुरुवात झाली भारताने सुद्धा दोन हजार एकोणीस मध्ये आपला नकाशा जाहीर केला होता त्याच्यामध्ये हे भाग जे आहे ते भारतामध्ये दाखवण्यात आले आहे हा जो भाग आहे ते का हा आपला भारत देश हा वाला इथं नेपाळ आहे आणि या बाजूला जे आहे हा जो चीन आहे पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना आणि या तिबेट जो आहे आपला तिबेट इथं तिबेट आहे पण तो चीनच्या अखत्यारीमध्ये येतो आणि इथं मानसरोवर आहे या मानसरोवरच्या यात्रेमुळेच हा भाग सध्या चर्चेचा विषय बनला आहे कारण काय झालंय की इथून जो आहे मानसरोवर यात्रा जी असते त्या मानसरोवर यात्रेला जाण्यासाठी तीन मार्ग आहे एक आहे सिक्कीमद्वारे तो फार लांब पडतो दुसरा आहे या नेपाळद्वारे आणि तिसरा आहे उत्तराखंडमधून जो की लिपू लेक आहे या मार्गावाटे हा कमी अंतराचा आणि अतिशय सोपा मार्ग आहे सोपा म्हणजे अंतर कमी आहे परंतु हा कठीण होता चढाई करणे एक पदरी रस्ता होता काही ठिकाणी वाहने सुद्धा जाऊ शकत नव्हती तर या ठिकाणी काय झालं की भारतीय सैन्यानं म्हणजे बी आर ओ टीम भारताची बी आर ओ टीम म्हणजे बो बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन यांनी इथं रस्त्याचं काम केलं आणि रस्त्याचं काम केल्यानंतर आठ मेला या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आहे हे बघा आहे न्यू रोड टू कैलास मान सरोवर व्हाय लिपुले पास अँड व्हाय नेपाल इज ऑब्जेक्टिंग इट हा याचं उद्घाटन आठ मेला झालं याच्यामुळेच नेपाळ खूप चिडल्या गेला त्यांचं म्हणणं आहे की हा आमचा क्षेत्र आहे या ठिकाणी तुम्ही रोड बनवला कसा त्याचं उद्घाटन सुद्धा केलं याच्यावरून हा वाद विकोपाला गेला म्हणजे आठ मे पासून सुरुवात झाली आणि याचं स्वरूप आता नेपाळनं काल आपला स्वतःचा न वेगळा नकाशा सुद्धा सुरू केला आता हा क्षेत्र जे आहे हा भारताला फार इम्पॉर्टंट आहे एक तर मानसरोवर यात्रेसाठी सुद्धा आणि दुसरं म्हणजे की एकोणीशे बासष्टच्या युद्धानंतर एकोणीशे बासष्टला जे चीन सोबत आपलं युद्ध झालं होतं तेव्हापासून इथं भारतीय सैन्याची छावणी आहे इथं काय होते की हा चीन नेपाळ आणि बॉर्डर तिघांची तिघांच्या बॉर्डर इथे येऊन मिळतात तर इथं सैन्य असल्यामुळे चीनवर आपण नजर ठेवू शकतो त्याच्यामुळे सैन्य दृष्टीने आणि सुरक्षेच्या दृष्टीने हा भारतासाठी फार इम्पॉर्टंट भाग आहे हा भारत सोडू शकतच नाही कोणत्याही कसाही जरी अंदाज बांधला गेला तरी हा भारत हा भाग सोडणार नाहीच आहे बघा आठ मेला बी आर ओ टीमनं याचं उद्घाटन केलं होतं आणि मानसरोवर तुम्हाला म्हटलं होतं मानसरोवर याचा हा तो मार्ग आहे हा मार्ग हा नकाशात काळजीपूर्वक बघा परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकते कारण आताच याचं उद्घाटन आहे हा बघा हा डेली डेली पासून पाचशे किलोमीटर अंतरावर पित्तोडगर पित्तोडगर पासून तवाघाट तवाघाट पासून घाटीबर्गा त्यांच्या तर गुंजी आणि लिपू लेक हा असा हा मार्ग आहे आणि लिपूलेक पा, पास लिपूलेक बायपास हा जवळपास ऐंशी किलोमीटरचा मार्ग आहे हा फार कठीण होता एक पदरी असता याला दुपदरीकरण याला करण्यात आलं आणि काही ठिकाणी वाहनं जाऊ शकत नव्हते तो वाहनं आता तिथून जाऊ शकतात आणि तिथून मग हा मानसरोवर या ठिकाणी आहे मानसुरोवर पर्यंत आपण जाऊ शकतो तर इथं हा नवीन वाद सुरू झालाय नेपाळचं म्हणणं आहे की हा त्यांच्या क्षेत्रात येतो आता हा मार्ग भारतात कधी सामील झाला नेपाळ याला स्वतःचा का म्हणतो तर याची पार्श्वभूमी जाणण्यासाठी आपल्याला जावं लागेल इसवी सन अठराशे सोळामध्ये काय आहे इसवी सन अठराशे सोळा तर इसवी सन अठराशे सोळाला एक सुगौली समजवता हो सुगौली संधी झाली होती दोन डिसेंबर अठराशे पंधरा मध्ये ब्रिटिश ब्रिटिश इंडिया म्हणजे तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीचं भारतावर भारतावर राज्य होतं आणि गोरखा सैन्य यांच्यामध्ये युद्ध झालं होतं आणि तो युद्ध ब्रिटिश इंडियानं जिंकलं होतं कारण त्यांच्याजवळ मॉडर्न सैन्य होते मॉडर्न वेपन्स होते आणि जे गोरखा होते ते त्यांच्याजवळ जास्त सामान नव्हता युद्धाचा परंतु त्यांनी अतिशय पराक्रमानं तो युद्ध लढला जवळपास दोन वर्षापर्यंत तो युद्ध चालला दोन वर्षानंतर नेपाळनं शरणागती पत्करली आणि हा सुगौली समजोता झाला हा युद्ध तसं पाहिलं तर दोन डिसेंबर अठराशे पंधराला संपला होता परंतु त्याच्यावर साईन सिग्नेचर झाला नव्हता चार मार्च अठराशे सोळाला ब्रिटिश इंडियाचा जो बंगाल प्रांताचा गव्हर्नर जनरल होता फ्रान्सिस हेस्टिंग व नेपाळच्या राजाने त्याच्यावर स्वाक्षरी केली त्याच्यामुळे सुगोली समजा अठराशे सोळा याला म्हटलं जाते तसं युद्ध अठराशे पंधराला संपलं होतं परंतु साईन चार मार्च अठराशे सोळा झाला झाल्या होत्या नाव लक्षात ठेवा कोणाच्या साईन झाल्या होता बंगालचा गव्हर्नर जनरल फ्रान्सिस हेस्टिंग व नेपाळचा राजा यांनी स्वाक्षरी केली होती आणि हा युद्ध अँग्लो गोरखा युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे अँग्लो गोरखा युद्ध आणि हा सुगोली या गा हा एक गावाचं नाव आहे इथे या ही हे तह करण्यात आला होता आणि सुगोली मित्रांनो आताच्या बिहारमध्ये येतो बिहारमध्ये चंपारण्य जिल्हा आहे याचा त्या ठिकाणी हा गाव आहे आता याची पार्श्वभूमी पाहूया की हा युद्ध का झाला होता हा युद्ध पाहण्यासाठी मेन कारण होतं साम्राज्यवाद नेपाळचा गोरखालँडचा आणि इंग्रज ब्रिटिश इंडिया कंपनीचा सुद्धा नेपाळचा राजा होता त्यावेळेस गिरवान युद्धा विक्राम याचं वय या अतिशय कमी होतं सोळा वर्ष होतं त्याच्यामुळं त्याच्याकडे जास्त काही पावर नव्हते कारण तो वय कमी असल्यामुळे मग सगळे पावर कोण होते मुख्तियार म्हणजे त्याला प्रधानमंत्री प्रधानमंत्रीला नेपाळी भाषेमध्ये मुख्तियार म्हटलं जायचं आणि तो होता भीमसेन थापा हा अतिशय साम्राज्यवादी माणूस होता याच्या मनामध्ये नेहमी नेपाळला ग्रेट नेपाळ बनवण्याची त्याची इच्छा होती तर त्याच्या सैन्यानं काय केलं होतं मित्रांनो की त्याच्या सैन्यानं बघा हे नकाशा मी तुम्हाला दाखवतो हा आताचा नेपाळ बघा इथून तर इथपर्यंत आहे परंतु या विक्रम थापानं काय केलं होतं की युद्ध जिंकून जिंकून स्वतःचा भाग जवळपास काश्मीर पर्यंत पसरून टाकला होता हा एक्स्ट्रा भाग त्यांना जिंकला होता सोबतच इकडे सिक्कीम सुद्धा त्यांना जिंकून टाकलं होतं म्हणजे अतिशय मोठा भाग त्यानं जिंकला होता आ, हे कांगला भाग आ, बशार भाग तुम्हाला दिसत दिसत आहे इथपर्यंत त्यांना नेपाळचं साम्राज्य साम्राज्य विस्तारलं होतं आता याची सुरुवात काय झाली की या ठिकाणी आता ब्रिटिश इंडिया इथं होतं तर बेंगालच्या बेंगालमध्ये इथंच हा गव्हर्नर जनरल बसून या सगळ्या घडामोडी पाहत होता तर यानं काय म्हटलं की यांना हा ब्रिटिश इंडिया कंपनी सुद्धा फार साम्राज्यवादी त्यांना सुद्धा साम्राज्य विस्तार करायचा होता मग त्यांना काहीतरी कारण पाहिजे होतं की नेपाळसोबत युद्ध करायचं कारण नेपाळ त्यांना व्यापारासाठी तेथेलचा राजा त्यांना परमिशन देत नव्हता त्यांना तिबेटपर्यंत ब्रिटिशांना जाता येत नव्हतं तसंच या बाजूला राजपूत घराणे आणि या ठिकाणी जो सिख एम्पायर अम्पायर हो जो होता यांच्यासोबत तरी ब्रिटिशांचा तह झालेला होता परंतु सोबत त्यांचा काही तह झालेला नव्हता किंवा व्यापार सुद्धा नेपाळ होऊ देत नव्हता मग झालं काय हे जे औध राज्य आहे या औध राज्याच्या लागून इथं जो तराई क्षेत्र आहे तराई क्षेत्र या सीमावाद इथं ब्रिटिश इंडियानं निर्माण केला आहे त्यांचं म्हणणं होतं की हा जो भाग आहे तो ब्रिटिश इंडिया कंपनीचा आहे नेपाळ म्हणायचा त्यांचा आणि याच सीमा भागावरून औधच्या सीमा भागावरून तराई क्षेत्र ज्याला म्हटलं जाते त्याच्यावरून नेपाळ आणि ब्रिटिशांमध्ये युद्ध लढलं गेलं आणि या युद्धामध्ये या युद्धामध्ये काय झालं की या युद्धामध्ये झालं की जे नेपाळ आहे तो त्याला प्रभाव पत्करावा लागला आणि जसं मी तुम्हाला सांगितलं युद्धाची कारणे तीन होती औत भागातील सीमा भाग व्यापार संधी म्हणजे व्यापारासाठी हे नेपाळचा राजा परमिशन देत होता आणि साम्राज्यवाद ब्रिटिश इंडिया कंपनीला स्वतःचा साम्राज्य विस्तार करायचं होतं आता हा युद्ध हारल्यानंतर हा युद्ध जेव्हा हारला गेला तेव्हा सुगौलीची संधी करण्यात आली सुगोलीच्या संधीमध्ये काही अटी ब्रिटिशांनी ठेवल्या पहिली अट काय होती काला पाणी नदी पडीकडील नदीपलीकडील सर्व क्षेत्र गोरखा राज्याला सोडावा लागेल सिक्कीमला स्वतंत्र द्यावं लागेल ब्रिटिश राजदूत काठमांडूमध्ये स्थायी होणार आणि ब्रिटिश सैन्यात गोरखा रेजिमेंट राहणार या अटी होत्या बघा झालं काय युद्ध हरल्यानंतर हा जो सगळा क्षेत्र आहे हा सगळा नेपाळला सोडावा लागला ब्रिटिश इंडियाने याच्यावर कब्जा केला त्याच्यानंतर इकडे सिक्कीम होता या सिक्कीमला सुद्धा नेपाळला सोडावा लागला आणि याच्या सीमा मर्यादित झाल्या आणि या बाजूला आणि ब्रिटिश सैन्यात गोरखा रेजिमेंट सामील करावी लागली इतकंच नाही मित्रांनो दोनशे वर्षापासून आजही ब्रिटिश सैन्यामध्ये गोरखा रेजिमेंट आहे आणि ब्रिटिश सैन्य दरवर्षी नेपाळमध्ये येऊन कॅम्प लावतात आणि कॅम्प लावून ब्रिटिश सैन्यासाठी गोरखा रेजिमेंटसाठी नवीन सैन्य ते भरती करतात हे दोनशे वर्षापासून आजही परंपरा चालू आहे आता कालापानी नदी पलीकडे त्यांना भाग सोडावा लागला हा मेन विवादाचा मुद्दा आहे स्वातंत्र्यानंतर ब्रिटिश इंडिया ब्रिटिश लोक तर चालले गेले परंतु हा भाग आला आपल्या भारताच्या स्वाधीन झाला आता मेन कारण काय की ब्रिटिशांनी काय म्हटलं होतं की नदी पलीकडे याला पाणी नदी म्हणतात काली नदी म्हणतात आणि शारदा नदी सुद्धा म्हटलं जाते की त्या नदी पलीकडील भाग हा ब्रिटिश ब्रिटिश इंडिया म्हणजे भारताचा राहील आता नेपाळनं नवीन वाद काय निर्माण केला की त्या वेळेस काय होतं की हा जो लिपूलेक आहे या ठिकाणी तुम्हाला मी दाखवताय हे लिपू लेख या ठिकाणी काली नदी किंवा कालापानी नदीचं स्थान आहे परंतु नेपाळचं म्हणणं आहे की नाही या ठिकाणी याचं उगमस्थान नाही आहे त्याचा उगम आहे या लिंपू या धारापासून त्याच्यामुळं काली कालापानी नदी इथून सुरू होते आणि याच्या आतमधला हा सगळा भाग हा नेपाळचा आहे आणि भारताचं म्हणणं आहे की नाही भारतानं ना पुरावेसुद्धा जाहीर केले के आहे की अठराशे चौदाला जे टॅक्सचे काही पुरावे होते भारताजवळ तेसुद्धा त्यांनी दाखवले आहे की तेव्हा सुद्धा हा ब्रिटिश इंडियाचाच भाग होता आणि याचा उगम या ठिकाणी होते त्याच्यामुळं इथून या ठिकाणी इथ या भागाच्या पलीकडं फक्त नेपाळ आहे आणि याच्या पलीकडं हा इंडियाचा भाग आहे भारताचा भाग आहे परंतु नेपाळचं म्हणणं आहे की नाही या लिंपू लेक पासून उगम होत नाही तर लिंपू या धारापासून उगम होतो त्याच्यामुळं हा सगळा चारशे किलोमीटरचा एरिया त्यांचा आहे आणि याच्यापासून विवाद चालू झाला आणि मित्रांनो हा एक विवाद तर आहेच याशिवाय हे जे राज्य होतं हे ब्रिटिशांनी नेपाळकडून हस्तगत केलं होतं काही नेपाळ लोकांच्या मनात अजूनही त्याबद्दल दुर्भावना आहे की हा जाणून बुजून ब्रिटिशाने जिंकला आणि इंडियाने त्याच्यावर कब्जा केला हा भाग वापस नेपाळला दिला गेला पाहिजे हा काही लोकांच्या मनात तिथं अशी काही दुर्भावना अजूनही भारताबद्दल आहे त्याच्यामुळे हा विवाद विकोपाला गेला एवढंच नाही हा नेपाळ भारत विवाद या मे माझे नाही तर दोन हजार पंधरा पासूनच सुरुवातीची झाली होती ने दोन हजार पंधरामध्ये नेपाळनं नवीन संविधान स्वीकारला नवीन संविधान स्वीकारल्यानंतर काय झालं की त्याच्यामध्ये सीमावर्ती भागातील मधेशी लोक मधुशी मधेशी समुदाय आहे या समुदायाची काही हक्कपासून त्यांना वंचित करण्यात आलं आणि हा जो मधेशी समुदाय आहे याचे भारतासोबत फार चांगले संबंध आहे बिहार उत्तराखंड इथलच्या लोकांसोबत यांचे फार चांगले संबंध भारता आहे ने भारताशी त्यांची जवळीकता आहे त्याच्यानंतर काय झालं की सीमावर राहतात नेपाळ आणि भारताच्या सीमेवरच हा सगळा समुदाय राहतो यांनी काय केलं की पंधरा दिवस प्रोटेस्ट केला आणि भारत नेपाळ सीमा बंद करून टाकली रस्ते बंद करून टाकले आणि रस्ते बंद झाल्यामुळं नेपाळच्या ज्याही आवश्यक सामान आहे तो सगळा भारतातूनच जातो पंधरा दिवस त्याची आपूर्ती भा नेपाळला होऊ शकली नाही आणि नेपाळमध्ये अत्यंत सामानांचा तुटवडा झाला दोन हजार चौदालाच तिथे भूकंप झाला होता तो एक त्यांच्यासोबत झालं त्याच्यानंतर हा विवाद झाला त्यांच्यामध्ये मग त्यांना काय म्हटलं त्यांना म्हणणं होतं की हा सगळा विवाद भारतानं जाणून बुजून केला आहे मदेशी समुदायाला भडकवण्याचं काम भारत करत आहे आणि त्याच वेळेस भारतानं सुद्धा एक चूक अशी झाली की भारतानं नवीन जो त्यांचा संविधान आहे त्याच्यावर आक्षेप घेतला आणि तिथं मग नेपाळनं म्हटलं की ते अंतर्गत त्यांचा मुद्दा आहे आणि भारत जाणून बुजून अशा अंतर्गत मुद्द्यामध्ये हस्तक्षेप करून नेपाळमध्ये अंतर्गत अशांतता पसरवत आहे आणि हा हा जो वाद आहे हा वाढतच गेला आणि या वादाचा रूपांतर असं झालं की भारत नेपाळचे चांगले संबंध होते ते बिघडले गेले आणि चीन नेपाळ यांची जवळीकता वाढू लागली यांची वाढून चीन आणि नेपाळ यांची ज वाढण्याचं कारण दुसरं एक हे पण आहे की नेपाळमध्ये जी एन सी पी नॅशनल कम्युनिस्ट पार्टीची गव्हर्मेंट आहे आणि चीनसुद्धा एक कम्युनिस्ट देश आहे त्यांच्यामुळे त्यांची जवळीकता अजूनच वाढली शी ने नेपाळचा दौरा केला आणि आता जे आवश्यक सामान आहे त्यासाठी आता नेपाळ भारताऐवजी चीनसोबत जास्त जवळीकता निर्माण करत आहे आणि तेव्हापासून हा विवाद वाढतच जात आहे तर अपेक्षा करतो तुम्हाला हे सगळं कळालं असेल सुगोली संधी काय आहे सुगोली समझौता काय आहे लिपू लेख धारा आणि काला पाणी विवाद काय आहे हा मी अपेक्षा करतो तुम्हाला समजलं असेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून लाई क्लिक करा त्याच्यासाठी इतकंच धन्यवाद